गाई गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारस हा दिवस साजरा केला जातो। वसुबारस दिवाळीच्या पहिल्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे। संस्कृत मध्ये याला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात। आश्विन कृष्ण द्वादशीच नाव आहे गोवत्स द्वादशी। या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तावेळी अर्थात दिवे लागण्याच्या थोडेसे आधीच गाय वासरूची पूजा करायची असते। यावेळी तांब्याच्या लोट्यात पाणी भरून गाय वासरांच्या पायावर म्हणजेच की डाव्या हातातील पाणी उजव्या हातातून सोडावे अर्थातच अर्ध द्यावे। हे अर्ध देताना मंत्र म्हणावे शिरोदार्णव संभूते सुरसुर नमस्कृते सर्व देवमये मातर ग्रहाण अर्ध्यम नमस्तुते। अर्थात शिर सागरातून जन्म झालेल्या देव आणि राक्षसांनी प्रणाम केलेल्या सर्व देव स्वरूप अशा कामधेनू माते मी देत असलेल्या या सत्काराचा स्वीकार कर। तुला आमचे अनंत प्रणाम। ज्या गाय वासरांचे पूजन करायचे आहे ती शक्य तर एकाच वर्णाची असावीत। गाय भरपूर दूध देणारी असावी। गायीला गंध कुंकुम अक्षदा वाहून पुष्पहार घालून आणि अर्ध देऊन पूजा केल्यावर उडीद वडे खायला द्यावे। यावेळी गोमातेची प्रार्थना करावी। सर्व देवमय देवी सर्व देवर अलंकृते मातर्मम अभिलिषितम सकलम कुरु नंदिनी। अर्थात सर्वांना आनंद देणाऱ्या हे नंदिनी गोमाते सर्व देव तुझ्या ठाई निवास करतात म्हणून तू सर्व देवमयी सर्व देवांनी तुझा गौरव केलेला आहे। तेव्हा हे आई आमच्या इच्छा पूर्ण कर। या दिवशी आपण गायीचे दूध दही तूप ताक तसेच तेलात तळलेले वडे इतर पदार्थ वर्ज्य करावे। याच गोवत्स द्वादशी पासून 5 दिवस अर्थात पाडव्यापर्यंत देव विद्वान गुरुजन गायी घोडे वडीलधारी मंडळी मुले बाळे या सर्वांचे घरातील माता भगिनींनी निरांजनाने ओवाळून औक्षण करावे असे नारद वचन आहे। तसेच वसुबारस निमित्त प्रार्थना देखील करावी। या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होते। घरावर आकाश कंदील लावले जातात। अंगणातील तुळशी वृंदावनापुढे पणती लावावी। घरात फराळाचे साहित्य करावे। दारासमोर पणत्या लावाव्या। अंगणात रांगोळ्या काढाव्यात।